महाराष्ट्रात नव्या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन झाले. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर असा हा रेल्वे मार्ग असणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळं तुळजाभवानीचं तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशाला जोडलं जाणार आहे. हा 110 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असणार आहे. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली आहे. तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नारळ फोडून या कामाचं उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. या फलनिर्णायकृष्ण जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणार हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे. यावेळी राणा जगजितसिंह पाटील नेमकं काय म्हणाले पहा. नमस्कार. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपल्या धाराशिवकरांच्या साठी अजून एका अर्थाने अतिशय महत्वाचा दिवस आहे. धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वेचं काम जे आहे ते आज या शुभमुहूर्तावरती प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे. मी सर्व संबंधितांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा प्रकल्प जो आहे तो अनाऊन्स केला होता आणि त्याच्या अनुषंगाने आता प्रत्यक्षात काम सुरू झालंय. सुरुवातीला 5 वर्षात हे काम होणार असं ठरलं होतं, परंतु आपण विनंती केली, आग्रह धरला आणि त्याच्यामध्ये काही बदल केले. आता त्याच्यामध्ये 3 टप्पे पाडलेत आणि आज जे काम झालंय सुरू झालंय ते खरं तर 2 सप्टेंबरपासून कागदोपत्री सुरू झालंय आणि 30 महिन्यामध्ये काम पूर्ण करायचंय. आत्ताच मी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर कंपनीच्या लोकांबरोबर बोललोय आणि त्यांचं टार्गेट जे आहे ते बऱ्यापैकी त्याच्या आत 22-23 महिन्यामध्ये करण्याचं टार्गेट आहे. त्यामुळे आपल्याला रेल्वेचा हा भाग लवकर होताना नक्की दिसेल. पुढचे 2 टप्पे लवकर करण्याचा आपला प्रयत्न आहे. आता आपण उपळा शिवारामध्ये आहोत. इथे ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिली त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व संबंधित अधिकारी त्यांचे देखील आभार आणि महत्वाचं म्हणजे आपल्या महायुती सरकारचे आभार, कारण आपलं सरकार आल्यानंतरच खऱ्या अर्थाने राज्य सरकारचा हिस्सा मिळाला. प्रकल्प 2019 मध्येच सुरू व्हायला हवं होतं, परंतु त्या 2.5 वर्षांमध्ये ठाकरे सरकार होतं, त्यांनी 1 रुपया न दिल्यामुळे प्रकल्प थांबला होता आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला या बाबतीमध्ये मदत केली. शिंदे साहेब, अजित पवार साहेब यांनी देखील आपल्याला मदत केली आणि निधी उपलब्ध करून दिला राज्य सरकारच्या हिस्स्याचा. त्यामुळे खऱ्या अर्थाने काम आता सुरू झालेलं आहे आणि आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी गणरायाचं आगमन होतं आणि विघ्नहर्ता आहे, आपले दुःख बाजूला करतो. आणि महत्वाचं म्हणजे कुठलंही चांगलं काम करताना श्री गणेश आपण करतो. आज या अतिशय महत्वाच्या प्रकल्पाचा खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात श्री गणेश झालेला आहे. आपल्या वडगाव सिद्धेश्वरचे गुरुजी, गुरुजींचं नाव काय, जयंत हिंगे गुरुजींनी इथे पूजा केलेली, भूमिपूजन केलं, पूजा केली, आपण वाहनांचं पूजन केलं आणि प्रत्यक्षात काम सुरू झालंय. त्यामुळे आजचा दिवस स्वाभाविकच आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या सर्वांना परत एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे काम विना विघ्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही गणरायाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. धन्यवाद.